नमस्ते मित्रांनो, जयंत गोल्ड डस्ट डिटेक्टर कस्टमर आपल्याकडे आले. कुठून आले? औरंगाबाद. औरंगाबाद आले. कधी उचलून व्हिडिओ बघताय? झाले असेल रे 5-6 महिन्याच्या. 5-6 महिने झाले. हा, काय वाटलं बघून? कसं काय 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 विचार केला? नाही, पहिलं तर म्हटलं की नक्की जाऊन एकदा बघावं कसं वाटतंय कसं नाही वाटत, त्यानुसार म्हटलं आलो. आणि आलो, रस्ता पण इझी होता, जवळपास उतरलं. नंतर ते घ्यायलाही आले आम्हाला. नंतर वरती आलो, खातेदारी चांगली गेली. त्यानंतर तुमचा काय विषय होता पहिले विचारला तुम्हाला सगळं आपण, बरोबर डिस्कस केलं काय ते. तांत्रिक मंत्रिक तुम्ही बोलले तर काय सांगितलं? त्याच्यावरती विश्वास. कोण बोलला तांत्रिक मंत्रिक? कोण बोलला? वडील बोलत होते. हे वडील त्यांचे वडील बोलत होते. हा, मग मी काय सांगितलं? ते क्लिअर केलं त्यांनी की तसं काही नसतं. ऍक्च्युली तसं तर खरंच तर कायच नसतं, पण त्याला बघायला गेलं तर हा बोलतात, पण तसं काय म्हणजे ते सांगून काय मशीन घ्या असं नाही बोलत. नाही, हो, तसं काय. मशीन सिलेक्शन कसं समजवलं? सर्व एकदम, म्हणजे कोणत्या प्रकारची माती असते, कसं असतं, त्यानुसार कोणती मशीन कुठे चालेल, ते सर्व सांगितलं त्यांनी. काय प्रॉब्लेम येतो, कसं हँडल करायचं, कसं ऑपरेटिंग करायची. मशीन तीच का दिली तुम्हाला? त्याच्या पण खाली हेतू आहे ऍक्च्युली, कि म्हणजे कोणत्या मातीनुसार कसं चालणार. त्याचं कारण असं की तुमचं जे टार्गेट आहे, आपण टार्गेटवर डिस्कस केलं की तुमचं काय, तुमचा पूर्वजांचा इतिहास होता त्यानुसार तुमचं आहे, तर त्याची आपण त्याची सिच्युएशन विचारली की काय आयडिया आहे तुम्हाला, काय माहिती आहे, किती माहिती आहे, माती कशी आहे, डोंगराळ भाग आहे, काय सगळं विचारलं गेलं. त्यानंतर आपण ती मशीन सजेस्ट केली. बरोबर. नंतर डिस्काउंट किती मिळालं? भरपूर भेटलं. फक्त हा कॉलेजचा मुलगा आहे म्हणून डिस्काउंट दिलं? ऍक्च्युली भरपूर भेटलं. भरपूर. अरे बाबा, खुश आहे बघा, मुलगा तुमचा खुश आहे. हा, तर ठीक आहे ना, बाकीच्या याव माझ्याकडे. नक्की नक्कीच या, व्हिजिट करायचे स्वतः तुम्हाला, ते एकदम प्रॉपर सांगतील. प्लस नंतर कोणत्या सिच्युएशन मध्ये काय ते पण तुम्हाला क्लिअर करून त्यांच्यानुसार नंतर तुम्ही मत मांडा कसं घ्यायचं कसं नाही ते. हा, ते तुम्ही ठरवायचं. हो, चालेल. थँक्यू.